नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब चॅनल मध्ये आपण जे जे नवं ते लोकांना द्यावं, जगाच्या कानाकोपऱ्यात यूट्यूबच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, संगीत, कृषी, आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या लोकांच्या, मग शिवराज पाटील चाकूरकर असतील, डॉक्टर जे एम वाघमारे असतील, नंतर जेटवानी असतील, कृषीमधले लोक असतील, काही आमदार असतील, नंतर डॉक्टर हृदयरोगतज्ञ शिवपूजे, अशा वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत आहोत. आज आम्हाला अत्यंत आनंद होतोय की आमच्या जिल्ह्याचे काय की ज्यांना कसलाही राजकीय वारसा नाही, घरची परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा हम होंगे कामयाब, पुरा है विश्वास या भूमिकेतनं औसा तालुक्यातील भादाजवळील नकुलेश्वर बोरगाव येथील शिवकांता सुतार यांना आपण भेटत आहोत. नमस्कार ताई. नमस्कार ताई. थोडं आपण शालेय महाविद्यालयीन शिक्षण थोडक्यात आणि मग इकडं कसं वळलात हे सांगावं. शालेय शिक्षण माझं बोरगाव नकुलेश्वर इथं एक पहिली ते पाचवी पर्यंत झालंय. आणि पहिल्यापासूनच असं होतं की काहीतरी आपल्याला हवंय का, मग मला असं तिथं वाटायचं की नाही आपण काहीतरी अजून शिकूया. मग मला कोणीतरी सांगितलं औषामधली मुक्तेश्वर शाळा खूप छान आहे, तर मग मी आईला म्हटलं की आई मला औषाला जायचंय. आई म्हटली दररोज तुला म्हणजे तिकिटाला पैसे लागतात आणि सातवीच्या पुढे पास होता गव्हर्नमेंटचा, पण म्हटलं नाही मला जायचंय. आणि मग सहावी सातवी माझी मुक्तेश्वर विद्यालयामध्ये झालेली आहे. माननीय माशाळकर सर होते, लद्दे सर होते, ज्यांनी मला त्या वयामध्ये शैक्षणिक मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मग आपल्याकडे जो भूकंप झाला 1992-93 ला, दुष्काळ पडला होता, पाणीच नव्हतं. मग 1998-99 साली आम्ही कामाच्या शोधात माझे वडील कोल्हापूरला गेले, कोल्हापूरमध्ये नागावला, नागाव तालुका हातकणंगले. मग तिथं माझी आठवी नववी झाली. मग शिक्षण चांगलं असल्यामुळे तिथे मी फर्स्ट आले आणि तिथून ते लोक काय मला येऊ देत नव्हते, पण आम्ही लोक परत आलो परत आपल्या आपल्या गावी. मग त्याच्यानंतर मी दहावीला आजिम हायस्कूलला ऍडमिशन घेतलं आणि आजिमला माझी 10वी, 11वी आणि 12वी झालेली आहे. मग त्याच्यानंतर सगळेजण म्हटले की एमएलटी झालं वांडेकर सरांकडे, एमसीबीसीचा कोर्स होता तो. त्याच्यानंतर ते लोक बोलले की आपण ह्याला जाऊया बीएससी करू. मग माझ्या वर्गातले सगळेच मित्र मैत्रिणी आम्ही गुंजोटीला गेलो, श्रीकृष्ण महाविद्यालय, आणि मग तिथं माझी बीएससी पूर्ण झाली. मग बीएससी ला असताना माझे जे हे होते प्रिन्सिपल डॉक्टर डी आर माने, डॉक्टर धनराज माने सर, तर फार ते फार चर्चेतलं व्यक्तिमत्व होतं आणि इलेक्शन वगैरे सर फार मोठ्या कमिटीवर होते युनिव्हर्सिटीच्या. मग सर विद्यापीठात डीन होते डॉक्टर बी आर आंबेडकर युनिव्हर्सिटीच्या. मग सर मला म्हणाले की इथपर्यंत ठीक आहे बीएससी, आपण एमएससी विद्यापीठात करूया. मग बीएससी करत असतानाच नाटकाचं भेट लागलं होतं. प्राध्यापक प्रमोद चौधरी हे माझे गुरु, ज्यांनी मला नाटकाचं वेड लावलं म्हणा किंवा त्याची गोडी लावली. मग मी म्हटलं की अच्छा, पण माहित नव्हतं की नाट्यशास्त्र विभाग असतो, त्याची पदवी असते. तर मग ठीक आहे, आम्ही एमएससी ला सगळ्यांनीच फॉर्म भरले. आमच्या एक मॅडम होत्या ज्या आम्हाला झू शिकवायच्या, झूलॉजी शिकवायच्या, प्राध्यापक मनोरमा निर्मळे मॅडम. मग त्यांनी आमचे फॉर्म भरले, म्हणजे औषावरनं औरंगाबादला जाऊन फॉर्म भरायला तेव्हा 2-2.5 रुपये तिकीट होतं. मग कसं तेवढ्या फॉर्मसाठी जायचं? मग मॅडम म्हणजे डॉक्युमेंट द्या, तुमच्या आवडीची क्षेत्र सांगा, मी भरते. मग बीएससी करत असताना मी सात संस्था जी लातूरला जिया सय्यद यांची होती, तिथे रिसोर्स पर्सन म्हणून काम केलं होतं. मग त्यांनी मला एमएसडब्ल्यू बद्दल थोडंसं सांगितलं, मग ते एक डोक्यात होतं. मग बीएससी ला मी थोडीशी बोर होऊ लागले, कारण नाटकाचं वेड होतं डोक्यात, लिखाणाचं वेड होतं. तर मग मी म्हटलं की एमएसडब्ल्यू ला घेऊया आपण ऍडमिशन. मग बॉटनीला नंबर लागला, झूलॉजीला लागला, एमएसडब्ल्यू ला लागला. मग आमचे सर म्हटले की आता तू चूज कर, तुला काय करायचं? म्हटलं एमएसडब्ल्यू करते, म्हणजे नाटकात काम करते. मग विद्यापीठात प्रवेश मिळाला, एमएसडब्ल्यू ला घेतलं. मग विद्यापीठ फिरायला निघालो, मग तिथं नाट्यशास्त्र विभाग दिसला, थांबले मी तिथंच. आणि मग आमचे जे डीन होते सर, आमचे डॉक्टर डी आर माने, त्यांना फोन केला, म्हटलं सर इथे नाट्यशास्त्र विभाग आहे. सर म्हणे हो, इथे सगळेच विभाग आहेत. म्हटलं सर मला माहितच नव्हतं. सर म्हणे आता गुपचूप एमएसडब्ल्यू कर म्हणे, आता काय युजीसीची प्रोसिजर पूर्ण झाली, आता आपण काय नाही करू शकत. म्हटलं ठीक आहे. मग एमएसडब्ल्यू करत असताना मी परत जाऊन डिपार्टमेंटला बसायचे आणि आमचे जे डिपार्टमेंटचे तेव्हाचे एचओडी होते डॉक्टर शशिकांत भरणपूरकर, जागतिक नाट्य समीक्षक होते. त्यांनी लंडनमध्ये त्यांची झूलॉजीमध्ये आणि ड्रॅमॅटिक्समध्ये पीएचडी झाली होती, अत्यंत तज्ज्ञ माणूस होते. मग त्यांनी ते हेरलं, ते मला रोज पाहायचे, कुठल्या डिपार्टमेंटची तू? सर मी एमएसडब्ल्यूची. नाटकाची आवड आहे का? हो सर. मग आपल्या इकडचेच एक प्राध्यापक आहेत, प्राध्यापक अशोक बंडगर,
जे नाट्यशास्त्र विभागात औरंगाबाद विद्यापीठामध्ये आता स्टेज क्राफ्ट हा विषय शिकवतो. अच्छा. तर मग त्यांनी मला गाढवाचं लग्न दिलीप महालिंगे दिग्दर्शक होते तेव्हा, खूप मोठे दिग्दर्शक आहेत औरंगाबादचे, मग त्यांनी गाढवाच्या लग्नात एक रोल दिला. मग केलं आम्ही, त्यांना ते कळालं की आहे पोरीमध्ये काहीतरी. आणि मग डिपार्टमेंटचे जे युथ फेस्टिवल असतील काय असतील ते सुरू झालं. युथ फेस्टिवल तर बीएससी ला असताना सुरू होतं. मग प्रथम आम्ही जी पहिली स्पर्धा होती ती आमचे जे प्राध्यापक प्रमोद चौधरी होते, तर सर म्हटले मला की शिवकांत आपण एक तुझी एक अंकिका घेऊन जायचं ह्यावर्षी. म्हटलं सर माझी म्हणजे स्पर्धा आहे, महिला नाट्य महोत्सव आहे ह्याला उस्मानाबादला. मी म्हटलं सर तुमच्याकडे तर स्क्रिप्ट खूप आहेत, माझ्याकडे खूप आहेत, पण मला तुझ्याकडनं हवंय. अभिनयापर्यंत ठीक होतं, पण लिखाणाचं म्हटलं सर मी लिहत नाही, पण मला असं वाटतं की तू लिहिशील. मग ते जे परत एक मनात लिखाणाचं टाकलं, मग मला म्हटलं, मी म्हटलं सर विषय तुला विषय सांगायची गरज आहे. मग मी परत अजून एक स्वतःमध्ये झाकणं जे असतंय, तर मग मी म्हटलं की नाही आपण हे काहीतरी वेगळं म्हणतायत. आणि जसं की जरा वाचन होतं वेगवेगळ्या विषयांचं, तर 60 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात असं मी वाचलं होतं एका ठिकाणी. मग कुणाला कलेतली असेल, कुणाला बुद्ध्यांकातलं असतं, कुणाला गणितातलं कळतं, कुणाला कविताच येते लिहिता. म्हटलं हा वेगळा बुद्ध्यांक आहे, हा कला क्षेत्रातला आहे. मग मी म्हटलं ठीक आहे. मग एका रात्रीत मी गगन भरारी नावाची एक अंकिका लिहून काढली. अच्छा. आणि ती आम्ही पहिल्यांदाच डॉक्टर डी आर माने आमचे सर बोलले शिवकांताची एक अंकिका आहे आणि सर स्पर्धेला टाकतोय आपण. मग ते प्राईज येत होती माझ्यामुळे कॉलेजला, त्यामुळे सरांचं होतं की करेल काहीतरी घेऊन जा म्हणे. मला आलं टेन्शन, जिल्हा लेवलची होती पण पहिलं लिखाण आणि मी त्याच्यामध्ये मुद्दाम लीड केलं नव्हतं, दुसऱ्या मुलीला लीड रोल दिलेला आणि मी आत्याचा रोल केला, एक विधवा आत्या असं ते एका शेतकरी कुटुंबाची एका मुलीची धडपडणारी गोष्ट होती. थोडक्यात माझंही त्याच्यात व्यक्तिमत्व होते आणि अनेक मुलींचं अशी ती गोष्ट होती. आणि मग ती घेऊन गेलो आणि आम्ही तिथंही पहिली बक्षीस, मग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्राध्यापक प्रमोद चौधरी आणि सांघिक एकांकिका पण आमचीच. तर असं तरी मग यशाचं सुरू झालं. आणि त्याच्यानंतर मग औरंगाबाद विद्यापीठात MSW करत करत अनेक नाटकात कामं केली. युवक महोत्सवात तुम्हाला कुठल्या पातळीपर्यंत जाण्याची संधी मिळाली? युवक महोत्सव जे केंद्रीय असतं ते केलेलं आहे, त्याच्यामध्ये मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस आहे. अच्छा. गुन्हेगार नावाची एकांकिका होती, तर त्याच्यात मी मुख्य भूमिका केली होती. सगळ्यात पहिल्यांदा अभिनय कुठे केला आणि कसा केला, आणि भीती वाटली का स्टेजवर घाम फुटणं किंवा पळून येणं असं काही घडलं का? हा नक्कीच, म्हणजे भीती तर वाटतेच, पण जर आपल्याकडे धाडस असेल, म्हणजे पहिल्यापासून माझ्याकडे एक स्किल होतं की मला भाषण करायला आवडायचं, त्यामुळे 8वी 9वी पासूनच मी स्टेजवर होते, वेगवेगळ्या विषयांवरती बोलायचं, कुठला पण विषय घेऊन बोलायचे. मग 8वीला माझा अनुभव आहे की मी जय जवान जय किसान नावाचं एक हिंदीमध्ये भाषण केलं होतं, तर माझे पाय खालणं असे लटलट कापत होते तरी पण मी माईक सोडला नव्हतं. आणि त्यावेळेस मी माझ्या मनाला सांगून ठेवलं की हेच आहे ते, म्हणजे परिपक्वता नव्हती पण मन काहीतरी बोलत होतं, बुद्धी काहीतरी सांगत होती की नाही हेच ते व्यासपीठ आहे, इथूनच घडायचंय तुला. आणि मग मला बक्षीस मिळायला सुरुवात झाली भाषण. मग हा नाटकाचा योग पण त्याच्यामुळेच आलाय. मी बीएससी फर्स्ट इयर इरेग्युलर केलं, सेकंड इयरला रेग्युलर केलं. मग आजच्या युवा पिढीला आव्हान असा विषय होता भाषणाचा, वक्तृत्व स्पर्धा तिथे बीएससीला. आणि आमचं बीएससी कॉमर्स आणि आर्ट्सचं कॉलेज होतं. आणि गुंजोटी हे गाव प्रगतशील गाव आहे, पण तितक्याशी मुली अजून एक जे आणि हे तुमची जी संस्था आहे ही नामांकित संस्था आहे. प्राचार्य पुरोहित सुद्धा काही काळ दयानंदचे तिथं प्राचार्य म्हणून होते. फार जुने 1956 सालची स्थापना आहे त्या कॉलेजची. आणि मग मी पहिल्यांदा ते आजच्या युवा पिढीला आव्हान हे भाषण केलं. आणि एक होते कोर्टमध्ये असे बसलेले एक प्राध्यापक जे बघत होते, असे एक नजर कळते आपल्याला. मग त्यांनी नंतर बोलवून घेतलं, बऱ्याच लोकांनी टाळ्या वाजवल्या, मुलं येऊन मला म्हटले फारच मस्त बोलला तुम्ही, जीएस बोलला कॉलेजचा. मी MSW होते, MSW म्हणण्यापेक्षा त्याच्या आधी मी 7 संस्थेत कामं केली होती. मायक्रो प्लॅनिंग वर्क केलं होतं, बायकांच्या बैठका घेत होती, युवकांच्या बैठका घेत होते, HIV/AIDS प्रशिक्षण दिलं मी त्या काळात बिफोर बीएससी. त्याच्यानंतर मी बीएससीला गेलेली आहे, त्यामुळे लोकांसोबत कसं इंटरॅक्ट व्हायचं, कसं बोलायचं, कुठला विषय कसा मांडायचा आणि एक विकासाचं काम काय असतंय थोडक्यात ग्रामीण भागामध्ये, हे मी करत होते प्रतिनिधित्व थोडक्यात. तर ते स्टेज करेज तिथंच येऊन गेलं होतं मुळात. आणि मग मी पहिल्यांदा आजच्या युवा पिढीला आव्हान स्वामी विवेकानंदांनी बद्दल बोलले आणि मग ते सगळ्यांकडे अप्रिसिएशन मिळालं. मग सर आले आमचे प्राध्यापक प्रमोद चौधरी सर, मला म्हटलं इकडे तू. म्हटलं सर नमस्कार, कुठल्या डिपार्टमेंटला कुठल्या ह्याला आहे तू? म्हटलं सर मी सायन्सला आहे. दिसली नाही का ते इरेग्युलर आहे का? म्हटलं हो सर मी आता रेग्युलर करते. तर मला म्हटलं तुझं कम्युनिकेशन स्किल छान आहे आणि संध्याकाळी 4 वाजता हॉलमध्ये भेट सांस्कृतिक सभागृहात. म्हटलं कशाला? तर
युवक महोत्सव आहे. म्हटलं पण सर मी काय ये तरी म्हटली. मग मी गेले वरती, हे भरपूर 50-60 मुलं मुली होते, आपल्या घरी तयारी चालू होती, बघितलं ते सगळं. मग मला म्हटले, मला असं वाटतं की तुझ्यात एक अभिनेत्री दडलेली आहे आणि तू अभिनय चांगला करू शकशील, कारण तुझ्यात ते कम्युनिकेशन करताना ते जे एक ठहराव असतो ते आहे. म्हटलं सर मी कधी केलं नाही. आजी हायस्कूलला असताना किंवा कॉलेजला असताना छोटं तेवढ्या पुरतं फॅन्सी ड्रेसेस वगैरे केलेलं आहे. ते म्हटलं नाही, मला वाटते तू करू शकतेस. मग तो जो एक असतो की आपल्याला कुणीतरी गुरु मिळत असतो आणि आपण जर कानाडोळा केला किंवा एक चांगला विद्यार्थी होऊन मला असं वाटतं की आपण प्रत्येकाकडून शिकलं पाहिजे. आणि मुख्यतः ते जे खरंच आपल्याला जेन्युइनली काहीतरी शिकवण्याचं ह्याच्यात असतात तसे ते मला वाटले. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला एक रीडिंग घेऊया म्हटले. मग गुन्हेगार नावाची एकांकिका होती आणि खूप वेगळा विषय होता, त्यामुळे तो थोडासा हार्ड प्ले पण होतं ते. आणि मला म्हटलं हे हा रोल तुला करायचा आहे. मग मी हो म्हटलं. मग ते मला करून दाखवायचे ते अशा ते त्याच्या वेगवेगळ्या मुद्रा त्यांच्या अभिनयाच्या ज्या पद्धती आहेत ते करून मी फक्त त्यांना फॉलो केले त्या काळामध्ये. आणि मला पहिल्या असायला मग ते बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. अच्छा. तर भीती नाही वाटली पहिल्यांदा, थोडस टेन्शन याचं आलं की माझा डायलॉग कुठे चुकतो का. नाही, स्टेजवर नवीन जात असताना मुलगी किती, एक 20-15 वर्षापूर्वीची गोष्ट, मुलगी म्हणून मुलं टॉन्टिंग करणे, शिट्ट्या वाजवणे, किंवा तुम्ही सहज रस्त्यानं चालल्यानंतर नाटकातला अभिनयाचा एखादा डायलॉग मारणे, असा एक मेंटली कधी सहज कधी खोडसाळपणानं असं काही अनुभव आले का? अजिबात नाही. आणि मला म्हणजे त्या लेवलला तरी हे कळत होतं की आपण जे करतोय ते हे काहीतरी वेगळं आहे आणि ही कला आहे. आणि मी लहानपणापासून चित्रपट खूप पाहिलेली आहे आणि माझी आई जी लहानपणापासून मला कलेची आवड खरी निर्माण झाली ती रेडिओमुळे. म्हणजे माझी आई शेताला जाताना शेतामध्ये कडे मला घ्यायची आणि डोक्यावर टोपलं असायचं, त्यात रेडिओ ठेवलेला असायचा. आणि युनुस खान, सखी सहेली, हे विविध भारतीचे मग नाट्य रूपांतर वगैरे असायचे. तर मग मी ते नाटक ऐकायची आणि मी तसंच ते इमॅजिनेशन करायचे. तर मला असं वाटायचं की माझ्या समोरच नाटक घडत आहे. तर हे माझ्या मनात होतं, फक्त त्याला एक जे वळण देण्याचं काम आहे ते नंतर झालं. त्यामुळे मी जे करते ते कॉन्फिडेंटली करते. एमएसडब्ल्यूच्या माध्यमातून किती काम केलं? औरंगाबादलाच केलं. यशवंतराव चव्हाण नावाचं शिशु सदन होतं. प्रथम प्रोजेक्ट होता जो मला वाटतं जे मतिमंद मुलं वगैरे असतात त्यांच्या आयसीडीएस सेक्शनला काम केलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये मी एक वर्ष इंटरविडा, स्पेनची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन होती. कोणतं? इंटरविडा, अवेकनिंग जागृती, स्पेनची संस्था होती ती. त्यात मी फील्ड ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. पण ते करत असताना पण डोक्यात सतत चित्रपट होताच, नाटक होतच. मग मला असं वाटायचं की हे सोडून मी हे का करते. अच्छा. तुम्ही एकांकिका किती लिहिली आहे? एकांकिका मी स्वतः लिहिलेली एकच आहे, गगन भरारी नावाची. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मुलगी ही थीम होती. शेतकऱ्याची मुलगी आणि तिची शिक्षणाबद्दलची ओढ आणि मग शेवटी तिला ती सक्सेस होते. अच्छा. तिच्या आपण हे करत असताना म्हणजे चित्रपटाकडे पहिल्यांदा कशी संधी मिळाली? मी जेव्हा औरंगाबादला शिकत होते तर नाट्यशास्त्र विभागाला मी एमएसडब्ल्यू झाल्यानंतर ऍडमिशन घेतलं. अकॅडमिक मी पूर्ण केलं. मग तिथे करत असताना तिथे नाट्यशास्त्र विभागच असल्यामुळे रमेश भाटकर कधी व्हिजिट द्यायला यायचे, कधी हे दिग्दर्शक, कधी ते दिग्दर्शक, असे व्हिजिट द्यायला तिथे लोक येत होते. मग एकाने मला सांगितलं की मी मला जसं इथं झालं की बोरगावचा अवशाला जावं वाटलं मला. अवशानंतर मला वाटलं की नाही बास आता पुढे कुठेतरी शिकू, बीएससी झालं. तसं मला पुण्यात पण झालं, औरंगाबादला पण झालं की आता पुढे कुठेतरी जाऊ आपण. तर मग तिथे मला एक माझा सिनियर होता, तो मला म्हटला की गजेंद्र आहिरे नावाचे एक डायरेक्टर आहेत बघ, राष्ट्रीय पातळीवर काम करतात, त्यांना खूप मोठे डिरेक्टर आहेत, त्यांना नॅशनल अवॉर्ड वगैरे आहे, तर त्यांना भेट एकदा. म्हटलं ठीक आहे, नंबर दे. त्या नंबर दिला, मी त्यांना फोन केला गजेंद्र आहिरेना. आणि मग त्यांचा अनुमती नावाचा चित्रपटाचं शूट चालू होतं के एम हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामध्ये रीमा लागू, आपले विक्रम गोखले होते, सईता म्हणकर, आनंद अभ्यंकर, सुबोध भावे, नीना कुलकर्णी, बरीच मोठी कास्ट होती. मग मी त्यांना फोन केला तर ते मला म्हटले मला आधी तुला बघावं लागेल तू कशी आहे काय नाही, म्हणजे तुझ्यात कॅरेक्टर आहे का नाही, तू दिसते कशी, मला पाहावं लागेल, तू मला भेटायला ये. मग मी भेटायला गेले त्यांना. आणि जशी साधी सरळ जशा ती इंडस्ट्रीज माहित नव्हती ना, मॉडेल्स कशा असतात, कसे राहायचं जायचं, डिरेक्टरला कसं भेटायचं. मग मी गेले त्यांना भेटायला, तर सिम्पल ड्रेसमध्ये, पंजाबी ड्रेसमध्ये गेले, त्यांनी पाहिलं असं
ते मला बोलले की मी डायरेक्टर आहे, मी आतापर्यंत 40 सिनेमे केलेत आणि मुली भेटायला येताना किती वेगवेगळ्या पद्धतीने येतात किंवा थोडस अंग प्रदर्शन वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. तू किती साधी आलीस, ऍक्च्युली तुझा साधेपणा आवडला पहिली गोष्ट आणि दुसरी तुझी नम्रता आवडली. त्यामुळे काम कशी करतेस, आता थिएटरची आहेस म्हणजे काम छानच करत असशील, त्यामुळे एकच सीन देतो करशील का? कारण सिनेमाचं पॅकअप झालंय, एक दोन दिवसाचं शूट आहे, पण मीच रायटर डिरेक्टर असल्यामुळे मी बदल करू शकतो. मी म्हटलं आता फर्स्ट सिनेमा मिळतोय तर नाही का म्हणायचं. म्हटलं सर मी करेल. मग त्यांनी KM हॉस्पिटलमध्ये 7 वाजता ये सकाळी असं सांगितलं. मी गेले तिथं, गेले मग पहिल्यांदा मी ते शूट वगैरे पाहिलं आणि त्याचे जे DOP होते, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी कॅमेरामॅन, गोविंद नीलानी होते, एवढे मोठे हिंदी मधले DOP आणि डायरेक्टर, तर ते होते. आणि मग सर मला बोलले की तुझ्याकडे बाळ आहे आणि तुझ्या मेडिसिनला पैसे संपलेत आणि एक म्हातारे काका आहेत जे ऑलरेडी बिल देत आहेत, त्यांना जाऊन तू म्हणतेस की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला बाळाचं औषध घेऊन द्या, आणि ते काका तुला पैसे देतात, हा सीन आहे. ओके सर म्हटलं, ठीक आहे मी करते. मग मला म्हणते ग्लिसरीन वगैरे लागणार आहे तुला? म्हटलं नाही सर. मला म्हणते ठीक आहे आपण बघू, आपण कटिंग करू. ओके सर. कोण माणूस आहे मला काही माहित नव्हतं, कोण आर्टिस्ट. मग आणि मी जेव्हा बाळाला घेऊन थांबले आणि माझ्यासमोर विक्रम गोखले आले, तर मग मला त्यावेळेस म्हटलं अच्छा ओके यांच्यासोबत, तर म्हणजे कोण करते माझ्यासोबत, तर सर मी. ओके ओके रेडी आहे? म्हटलं हो सर रेडी. मग मी तो सीन दिला आणि तो पहिलाचा अनुभव असा आहे की सीन डायरेक्टरनी कट म्हटलं पण विक्रम गोखले माझ्याकडे असे पाहत होते. मग मला कळे ना की डायरेक्टर तर कट म्हटलेत, पहिलाच एक्सपिरियन्स, मी थांबायचंय पुढे करायचंय. मग मी अशीच थांबली, मी घाबरली होती थोडीशी की आता हे मला काय रागवतील, काय म्हणतात, हे माझ्याकडे असं का बघतायत. मग ते पळत आले, त्यांनी माझी पाठ थोपटली, त्यांनी मला सेकंड हँड दिला आणि त्याने एक कमेंट केलं त्यावेळेस की ट्रेंड ग्रेट, यू आर ट्रेंड ऍक्टर. मला त्या शिक्षकाचं नाव सांग ज्यांनी तुला अभिनय शिकवलाय. आणि मग ते पळत गेले गजेंद्र हिरेनकडे. गजा ती मुलगी कोण आहे, नाव काय तिचं, कुठून आली ती? तर सर म्हणले ती थिएटरची मुलगी आहे, औरंगाबादला तिचं एज्युकेशन झालंय, पहिला सिनेमा आहे. नंतर 2 तास विक्रम गोखले माझ्याशी गप्पा मारत होते. रिमा लागूनशी ओळख करून दिली, रिमा खूप छान नटी आहे बरं का, मस्तच करते पोरगी का, आणि आम्ही कॉफी वगैरे सोबत फ्रेंड झाले. नंतर मग अशी ती पहिली संधी. मग गजेंद्र आहिरे मला म्हणाले की तुझ्यात अभिनय क्षमता खूप चांगली आहे आणि तुझा स्क्रीन अपिअरन्स पण चांगला आहे, मला असं वाटते तुझ्या ताकदीचे रोल तू करू शकशील. मी तुला खूप जवळजवळ 8 सिनेमात गजेंद्र आहिरेसोबत मी रिंकू राजगुरू, सोनाली कुलकर्णी. मग त्या त्यांचं सौंदर्य, त्यांचं अंग प्रदर्शन, त्यांची हेअरस्टाईल, आयब्रो कट, हे सगळं लाली लिपस्टिक आणि तुमचं सिम्पल, हे थोडं म्हणजे असं असं म्हणजे कुत्सित बघणं वगैरे काही असायचं का, गाईड करायचं? नाही नाही, नक्कीच. जेव्हा नवीन कुठलेही न्यू कमर्स इंडस्ट्रीमध्ये येतात तर सुरुवातीला त्रास दिला जातो सिनियर्सकडनं आणि इनडायरेक्टली हे असं ट्रीट केलं जातं की तुम्ही नवखे आहात किंवा तुम्हाला फिल्म लाईनचा काही बॅकग्राऊंड नाहीये, मग तुम्ही कसे बोलता, तुम्ही कुठलं भाषेवरनं बोललं गेलं. तर मग मी म्हटले की मी उत्तर द्यायची पण आणि मी त्यांना म्हणायचे की सर जेवढेही सिनेमे आहेत नॅशनल अवॉर्डला ग्रामीणच का आहेत, तर भाषेचा जो गोडवा आहे, मुळात साहित्य निर्माण झालं हे पुणे साईडला, संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, तर म्हणजे साहित्य तिकडे निर्माण झालं म्हणजे पुण्याचीच भाषा शुद्ध हे कोणी ठरवलं? आणि जर मग पुण्याची भाषा शुद्ध आहे तर सैराट फेमस होण्याचं कारण काय आहे? व्हेरी गुड. तर ग्रामीण भागातला सिनेमा आहे म्हणून तो मोठा झाला. सैराट जर तुम्ही अरे तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्लिशमध्ये सांगू का, लाफ्टर आला नसता सर म्हटलं, तर ही जी गोडी आहे, हे जे सौंदर्य आहे ते मी का सोडू सर? मी पुण्याची नाहीच आहे, मी मुंबईची नाही, मी आहे लातूरची, मी लातूरचीच राहणार सर. हा तुमच्या सिनेमात कुठे तसं असेल छान बोलायचं मला सांगा, मी बोलेन. मी थिएटरमध्ये माझा डिग्री केलेली मुलगी आहे, पण त्याच्यावर ट्रीट नका करू सर, हे मी तिथल्या तिथं बोलायचं. व्हेरी गुड. येस. आणि मग त्याच्यामुळे ते अप्रिसिएशन मिळत गेलं आणि मी सिनेमे पण लिहिलेत. नागेश भोसले यांचा नातीखेळ नावाचा सिनेमा आहे, त्याची मी संवाद लेखिका आहे. राजन खान यांची गोष्ट आहे नातीखेळ आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला स्क्रीनिंग झालं, गोल्डन गेट न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तिथे सिनेमाला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड आहे. आणि संस्कृती कला दर्पण मुंबई इथं माझ्या सिनेमाला मला नॉमिनेशन होतं बेस्ट डायलॉग साठी. आणि माझ्यासोबत मला कॉम्पिटिशनला होते आशुतोष गोवारीकर यांचा व्हेंटिलेटर, गुमा होता, कासव होता आणि माझा नातीखेळ होता. तर माझा पहिला सिनेमा आणि बेस्ट डायलॉग साठी मला नॉमिनेशन होतं. अवॉर्ड मिळाला सुमित्राताईंना कासवसाठी, ऑफकोर्स त्या तेवढ्या सिनियर आहेत सगळ्याच बाबतीमध्ये.
त्यामुळे ते डिझर्व करतात त्या. अच्छा, असं आहे. त्यामुळे मग त्याच्यानंतर मी तुझं माझं अरेंज मॅरेज नावाचा सिनेमा लिहिला. त्याच्यानंतर मी मान्सून फुटबॉल नावाचा सिनेमा येतो, मिलिंद उके हम दिल दी चुके सनमचे असोसिएट डायरेक्टर आहेत. तर मान्सून फुटबॉल मध्ये सागरिका घाटगे आहे लीड, देलनाज इराणी आहे, कुरुष देबू आहेत, समीर धर्माधिकारी आहेत, नागेश भोसले आहेत, उषा नाईक आहेत, विद्या मालवडे आहेत. मी स्वतः त्याच्यामध्ये सोशल वर्करचा रोल केलाय आणि मी त्याची संवाद लेखिका पण आहे. असे तीन सिनेमे जे शूट झालेत. या व्यतिरिक्त माझ्याकडे 5-6 सिनेमे आहेत जे मला आता इंडिव्हिज्युअली बनवायचे आहेत. अच्छा. हा, आणि एक नाटक लिहिलंय. एक नाटक मी असोसिएट केलं मुंबईला असताना, प्रोफेशनल नाटक शेवग्याच्या शेंगा. गजेंद्र आहिरे डायरेक्टर होते, स्वाती चिटणीस, संजय मोने कादंबरी प्रयोग झाले. शेवग्याच्या शेंगाची मला वाटतं जवळजवळ 2-2.5 प्रयोग हे कमर्शियल असताना आपल्या रोल प्रमाणे समाधानकारक मानधन मिळते का? नाही, मानधन सुरुवातीला नाहीच मिळत आहे या क्षेत्रामध्ये. याचं कारण असं आहे की या क्षेत्रामध्ये जी सगळ्यात मोठी डिमांड आहे की तुम्ही फेमस किती आहात, तुम्हाला किती लोक बघायला येतात, म्हणून मी तुम्हाला पैसे देणार. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही खूप मोठे जास्त फेमस होत नाही किंवा तुमचं एखादं काम लोकांना कळत नाही तोपर्यंत तुमचं मानधन नाही. आता तुमची ही पर्सनॅलिटी आणि कॅमेऱ्यासमोर मेकअप वगैरे करून खूप काही बदल करता येतो का, केला जातो का? हो, करता येतो. जसा मेकअप म्हणजे मी तर असं म्हणेल की म्हणजे आपला एक दुसरंच आपण व्यक्ती दाखवतो असंही होऊ शकतं, इतका फरक आहे. आणि इतकं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी निघालेली आहे त्यामुळे तेवढा फरक करता येतो. अच्छा, नाटक आणि चित्रपट ह्या दोन्ही भूमिकात चांगली भूमिका कोणती वाटते? नाही, चांगली भूमिका असं हे दोन्ही वेगळी क्षेत्र आहेत त्यामुळे नाटकामध्ये आणि चित्रपटातला फरक हा आहे की नाटकामध्ये थोडस लाऊड करावं लागतं कारण ऑडियन्स तुमच्यापासून लांब असतो आणि तिथे रिटेक नसतो त्यामुळे तिथं खूप कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला लाईव्ह असल्यामुळे करावं लागतं. चित्रपटामध्ये रिटेक असतो आणि चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका असतात, प्रत्येक चित्रपटाची एक वेगळी भूमिका असते. त्यामुळे त्या भूमिकेला समरस होण्यासाठी काय करावं लागतं? त्या भूमिकेला समरस होण्यासाठी सगळ्यात जसं आता तुम्ही सांगितलं की ग्लिसरीन वापरावं लागेल का? आपण गरिबी बघितलेली, आपण आपल्या वडिलांची परिस्थिती बघितलेली, आपण फिरलेलो सुतार समाजात आल्यामुळं गरिबी काय दारिद्र्य काय माहिती. पण तुम्ही अशा भूमिका जसं ग्लिसरीन न वापरता बोलताना तुमच्या डोळ्यातनं ऍक्च्युअल अश्रू येतात काय, तर अशा प्रकारचं अभिनय करताना जीव ओतणं काय, हे कसं काय जमत गेलं तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं मला जे नेहमी बोललं जात आहे की मी शेतकरी कुटुंबातली आहे आणि मग शेतकरी कुटुंब हे याचं मार्केटमध्ये जे स्टेटस आहे तर सरकारकडनं होणारी पिळवणूक आहे. मुळात शेतकरी गरीब नसतोच, जो सगळ्या जगाला अन्न देतो तो गरीब नसतोच. त्यामुळे मला कोणी जर म्हटले की तू गरीब कुटुंबातली आहे तर मला ते नाही आवडत, मी शेतकरी कुटुंबातली आहे आणि शेतकरी हा श्रीमंतच असतो. मुळात शेतकऱ्याचं जे प्रॉडक्ट आहे त्याला व्हॅल्यू नाहीये मार्केटमध्ये. म्हणजे एखादा आयफोन असेल तर लोक 1 लाख रुपये द्यायला तयार होतात, पण तेच जे ज्वारी असेल किंवा 10 रुपयाची पेंडी मेथीची पेंडी असेल म्हणजे 5 लाख द्या. तर ही मानसिकतेमुळे शेतकरी आपल्या इथे आर्थिक दृष्ट्या गरीब आहे. मुळात वडिलांनी, माझे जे वडील आहेत शिवानंदप्पा सुतार वारकरी संप्रदायातले आहेत, संत ज्ञानेश्वर महाराज, गुरु महाराज, गुरु बाबा आपले गहिनीनाथ महाराजांचे प्रिय शिष्य, शिवानंद शिवानंद त्यांच्या तोंडात सारखं नाव असायचं. पण माझ्या वडिलांना कधी व्यवहार जमला नाही, पैसा लागतो जगण्यासाठी हेच माहित नाही. तुम्ही आता त्यामुळे नाही, माझा मुद्दा हा की ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ट्रीट केलं म्हणजे मला नेहमी वाटतं की घरामध्ये काहीतरी कमी असावी तुमच्या, सगळंच नसावं. काहीतरी कमी असताना जो माणूस धावतो ना तर मला वाटतं की तो ती खरी अचीवमेंट असते. आणि मला असं ते होतं की पैशाची कमी होती पण मला पैशासाठी धावायचं नव्हतं, मला असं वाटायचं की काहीतरी व्हावं आयुष्यात, काहीतरी करूया आपण, त्याच्यासाठी हे धावणं होतं. अच्छा. आणि पैसा हे कारण नसतं, परिस्थिती नसते, तुम्हाला बरोबर तशी माणसं मिळतात ज्या भावनेनं आपण बाहेर पडतो. मी युनिव्हर्सला मानते, मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीला मानते, त्यामुळे मला असं वाटतं की आपली जर भावना शुद्ध असेल आणि हार्ड वर्क असेल तर कुणीही मदत करतं. रस्त्यावरला अनोळखी माणूसही तुम्हाला मदत करून जातो. त्यामुळे थांबू नये पैशामुळे, थांबू नये कुणी. अच्छा, पैशामुळे थांबू नये हे खरं आहे, पण तुम्ही आता वडील आणि आई यांना काही मदत दर महावर्षातून सर मी करण्यासारखी परिस्थिती आहे की नाही? गेले 10 वर्ष झाले, 10 वर्षापेक्षा जास्त झाले असतील, पण सगळं घरातलं मी पाहते सर. अच्छा, आता मोकळं बोलतो थोडं की
आपली लाईफस्टाईल, आता हे समजा वेशभूषा, केशभूषा, मेकअप, नंतर कपडे, नंतर आता ह्या हिल सँडल असतील, तर याला तुम्ही प्रिफरन्स देता की नाही? मला असं वाटतं की आपल्याला थोडस मॉडिफाय पण होतं आलं पाहिजे, कारण लोक लगेच तुम्हाला कॅटेगराईज करायला लागतात की ओके ती त्या ह्याच्यामध्ये छान दिसेल, ती त्या ह्याच्यामध्ये, जे मी पाहिले. तर मला असं वाटतं की आपल्याला थोडस अपग्रेड होता आलं पाहिजे आणि व्हायला पाहिजे. जगासोबत चालायचं तर तुम्हाला सिम्प्लिसिटी सोडू नका, पण तुम्हाला लाईफस्टाईल जपायचं. मला एक विचारायचंय की नाट्य विभागामध्ये बुबळ हे डोळे चेहरा असा ठेवून बुबळ आपले घोर घर 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 फिरवतात, ते तुम्हाला जमते का? हो, म्हणजे आत्ता आत्ता करू शकता का तुम्ही? नाही. भरतनाट्यमचं म्हणताय का तुम्ही? नाही, मी काय केलं की काही नाटकं पाहिले, तो मला वाटतंय तो मी नव्हेचा असेल किंवा आणखीन किंवा सई रे सई, की त्यांचे एक्सप्रेशन आणि त्यांचे चेहऱ्यावरचे डोळ्याचे हावभाव हे इतके बोलके असतात की ते जे नवरस आहेत अभिनयाचे, त्याच्यात रौद्र आहे, क्रोध आहे, हास्य आहे, शृंगार आहे, तर मग त्याची ते एक्सरसाइज करून घेतात. किंवा ते मगाचा प्रश्न मी तुम्हाला उत्तर देत राहून गेलं, ग्लिसरीनची काही वेळा गरज लागते चित्रपटात, कारण इतक्या वेळेस रिटेक होतात की तुम्ही किती वेळ एका मूड मध्ये राहणार. कधी कधी असं होतं की आज माझा हा सीन घेतला तर इसका 8 दिन के बाद लेते है कट, अभी आई है बैठ गई हो गया सुकांत, इसका 8 दिन के बाद मला परत त्या मूड मध्ये जावं लागतं. नाटकामध्ये ग्लिसरीन घ्यायची गरज नाही, नाटकामध्ये कंटिन्युटी असते, चित्रपटामध्ये पडते, पण कधी कधी पडते कधी कधी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की जेव्हा आपण आपल्या भूमिकेशी समरस होतो, सगळ्यात महत्वाची भूमिका काय आहे, भले त्याच्यात मी भिकारी आहे, कमी राणी आहे, कमी एखादी निगेटिव्ह बाई आहे, तर आपलं नटाला सगळ्यात जास्त काय आलं पाहिजे, तर ऑब्झर्वेशन नटाचं खूप चांगलं पाहिजे. जर आता मी अशी बसले तर हे कसे बसले, तुम्ही माझा इंटरव्ह्यू कसा घेताय, मी रस्त्याने चालले तर एखादा माणूस रस्त्यावर बसल्याला कसा बसतोय, कारमध्ये जाते तर त्याचा काय बॉडी लँग्वेज काय असते, तर हे ऑब्झर्वेशनच त्या नटाला परिपक्वतेकडे घेऊन जातं. त्यामुळे ऑब्झर्वेशन आपलं चांगलं असलं की आपण त्या भूमिकेला न्याय देतो. MSW आणि प्लस ड्रामा हे केलं असल्यामुळं तुम्हाला ह्या दोन्हीही गोष्टी जमतात, कारण सोशल कमिटमेंट, सोशल अटॅचमेंट आणि सोशल वर्क काय, आणि त्याच बरोबर म्हणजे आपण ड्रामामध्ये केल्यामुळं लाईट इफेक्ट असेल, साऊंड इफेक्ट असेल, नेपथ्य असेल, आता नाटकामध्ये नवीन नवीन मायमिंग काय हा म्हणजे एक प्रकार आलेला आहे की स्टेज असा आहे, आपण म्हणजे बऱ्याच गोष्टी हावभावावरनच कळाव्या लागतात. तर तुम्ही कुठला रस, तुम्ही किती रस म्हणतात एकूण? नऊ रस. नऊ रसामध्ये तुम्हाला सगळ्यात कोणता रस आवडतो किंवा लोक प्रचंड दाद देतात? म्हणजे आतापर्यंत ज्या प्रकारच्या मी भूमिका केलेल्या आहेत, इमोशनल रोल खूप जास्त केलेले आहेत आणि सेन्सिटिव्ह रोल खूप जास्त केलेले आहेत, त्यामुळे असं होतं की मला जेव्हा मी औरंगाबादला होते तर सगळे रडायचे रोल माझ्याकडे होते, त्यामुळे डिपार्टमेंटची अलका कुबल, काजल, जुनी काजल अशी नावं होती मला, त्यामुळे तशाच प्रकारच्या भूमिका मला आतापर्यंत मिळालेल्या आहेत, इमोशनल रोल चांगले करते म्हणून. तर दुःख ते मला असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीच्या फार जवळ असतो तर ती गोष्ट चांगली जमते आपल्याला. पण त्याच्यात पण आता मी भारत गणेश पुरे यांच्यासोबत भाऊ कदम आहे, सागर कारंडे आहे, कुशल भद्रिके आहे, अंकुर वाडवे आहेत, प्रवीण तिके आहेत, यांच्यासोबत मी कॉमेडी शो करते चला हवा युद्धाचा, जे प्रायव्हेट शो घेतात ते. महाराष्ट्र दौरा मी करते, तिथे श्रेया बुगडे नसते, तिथे मी आणि ते 5-6 मेंबर असतात, मी ऍट अ टाइम 5 स्किट करते त्यांच्या. चला हवा युद्धाचा महाराष्ट्र दौरा त्यांची प्रायव्हेट शो, तिथे श्रेया बुगडे नसते, जे ह्यांनी यांच्या ह्याच्यावरती घेतलेले असतात सुतार, म्हणजे त्या ठिकाणी असतात. तर आवर्त काय म्हणजे हे जे नाटकच ना, त्याचे किती प्रयोग झाले? आवर्त हे एक दीर्घांक आहे, सोलो ऍक्ट आहे, एक पात्री स्त्री दीर्घांक आहे, ज्याचे निर्माते भारत गणेशपुरे आहेत, सौ रमा नाडगौडा त्या निर्माते आहेत, आणि मुंबईचे खूप मोठे नाट्यक्षेत्रातले जवळजवळ 50 वर्षापासून काम करतात असे गोटे काका सावंत हे सूत्रधार आहेत माझ्या नाटकाचे. एकटीच असते, 1.5 तास स्टेजवर मी एकटी नाटक करते, एकही पात्र नाहीये दुसरं मला सोडून, आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डेड माझ्या नवऱ्याचे फक्त डायलॉग आहेत. विदाउट इंटरवल मी 1.5 तास आवर्तचा शो करते. किती शो केले आतापर्यंत? आवर्तचे 8 शो झालेले. कुठे कुठे झाले? पुण्यात 3 झालेत, नाशिकला 1 झालाय,
आणि मुंबईमध्ये चार झालेत. अच्छा, म्हणजे लातूरला आपला कुठला ह्याचा म्हणजे चला हवा येऊ द्या किंवा आवडत असे काही शो झाले का नाही? मला ऍक्च्युली मी लातूरच्या जे आपले लोक आहेत काही जे बोलतात त्यांना मी म्हणते की थोडस तुम्ही कोऑपरेटिव्ह राहा, थोडस मी करते. सो कोणी पुढाकार आतापर्यंत नाही घेतला. शैलेश गोजमगुंडे नाव ऐकलं? हो ऐकलं. परत आमचे बाळकृष्ण धायगुडे. आता परवा शैलेश गोजमगुंडेनी आणि तो नखर काहीतरी जाधव म्हणून एक मुलगा आहे ते सोलापूरच्या स्पर्धेमध्ये सगळे प्राईज निर्माता दिग्दर्शक स्क्रिप्ट हे सगळे मिळाले. मला काय वाटतं की तुम्ही मुंबईत तर राहाच पण मी शैलेश गोजमगुंडे नाही म्हटलं की इकडल्या कलाकारांना कला म्हणजे भीक मागायचं मरायचं नाही तर कला हे उपजीविकेचं लोकशिक्षणाचं चांगलं एक माध्यम आहे आणि त्यामध्ये कुठला तरी देशमुख पाटलाचाच मुलगा बापाच्या वशिल्यानं आणि थोडा बहुत अभिनयानं पुढे येतो पण शिव काय शिवकांता सुतार ही सुतार असल्यामुळं मागं पडते ह्याच कधी खंत वाटते का? नाही, मला इंडस्ट्रीमध्ये काही लोक बोलले की तू सरनेम चेंज कर. तर मी म्हटलं की नाही करणार, मी नाव चेंज करणार ना मी सरनेम चेंज करणार. खंत अजिबात नाही वाटत आहे. मला वाटतं की ज्या कुळात ज्या घरात आपण जन्म घेतलाय मी जात न मानणारी मुलगी आहे, मी मानवतावादी आहे, त्यामुळे का कुठली का जात असेल कुठला की धर्म असेल कॅल्क्युलेट करू. तुमच्या आई वडिलांना हे आवडते का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी खूप लकी आहे या बाबतीमध्ये की माझे आई वडील, माझी आई सातवी शिकलेली आहे आधीच्या काळातली आणि माझे वडील नवी शिकलेले. माहेर कुठलं? आईचं आईचं माहेर कोंड, उस्मानाबाद जिल्ह्यात कोंड जागी. आणि वडील नवी झालेले आहे त्यामुळे वडील एकदम शांत स्वभावाचे. म्हणजे देव कुठे आहे मी प्रत्यक्ष बघितला तर मी असं मानते की देव ही माणसातच आहे, राक्षसही माणसातच आहे, त्यामुळे मी वडीला देव बघते. त्यामुळे त्यांचं मला कधीच नाही. आईचं माझ्या उलट म्हणणं आहे की तू शिक, तुला काय करायचं ते कर. तुमचं गोल काय येणाऱ्या काळात तुम्ही काय बनू इच्छिता? मला स्वतःचे चित्रपट बनवायचे आहेत. मी ऍज अ रायटर म्हणून काम करते, ऍज अ डिरेक्टर म्हणून माझी मास्टर डिग्री झाली थिएटर मध्ये. तर मला स्वतःचे चित्रपट काढायचे आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट आहेत. पाटील म्हणून आमच्या चाकूरच्या फास नावाचा एक शेतकऱ्याच्या ह्याच्यावर चित्रपट काढलाय, त्याला अनेक पुरस्कार बक्षीस मिळालेत. आणि शिवराज पाटील चाकूरकरांच्या म्हणजे आपल्या चुलत सून म्हणा किंवा असं आहेत. तर थोडं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्वलंत प्रश्न, लोकांना कोणती चित्रपट आवडतात, प्रेम हे लपडे काय किंवा ती कोणती सिरियल आहे बघा ती हिरो ती सारखं कितीतरी वर्षापासून कपूर मुलगीची जानवी नाही ते सारखं सिरियल संपतच नाही, नवरा मरतोय, बायको मरतीय, बाप मरतो, एकता कपूर. तुम्हाला आवडती हिरोईन कोण? कोणत्या अभिनयात कोणती आवडती, कोणत्या अभिनयात कोणती आवडती? मला सगळ्यात म्हणजे हिंदीमध्ये जर म्हणाल तर आधी मी हिंदीचं सांगेल. हिंदीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडते जुनी अभिनेत्री म्हणजे मला स्मिता पाटील आवडते. आणि मराठीमध्ये मला मोठी सोनाली कुलकर्णी आवडते. अच्छा, तिचा अभिनय आवडतो. अच्छा, कारण मला हे ताकदीचे वाटतात दोघी पण ज्या आहेत त्या ताकदीचे आहेत. तर याच्या पलीकडे नाही या दोघी जास्त. आणि हे झालं हिंदीचं, मराठीचं सोनाली कुलकर्णी, मोठी सोनाली कुलकर्णी हीच आवडते. आणि कला आणखीन जसं संगीतामध्ये सराव करावा लागतो, नंतर आपल्या म्हणजे वेगवेगळ्या वाद्यामध्ये तबला असेल हे इकडं काही सराव हा प्रकार आहे का? इथे कसं आहे सर, ह्या क्षेत्रामध्ये असं आहे की तुमच्याकडे टॅलेंट आहे, जेव्हा तुम्हाला संधी मिळते याचा अर्थ तुम्ही आता रेडी आहात म्हणून तुम्हाला संधी मिळाली. इथं तुम्हाला कोणी शिकवत नाही. जसं नाटकात आपण काम करा, डिरेक्टर शिकवतो हे असं करा तसं करा, इथे शिकवत नाहीत. इथे असं आहे, ये कॅरेक्टर आहे, ये लडका चाहिए, याची लडकी चाहिए, तिथं टेक लावलेला आहे, कॅमेरा रेडी आहे, विदिन सेकंड तुम्हाला पाणी आणायचं, विदिन सेकंड तुम्हाला हसायचंय. ते जर तुम्हाला नाही करता आलं तर ते लोक रिजेक्ट करतात, कारण त्यांच्याकडे खूप सारे लाईन मध्ये बसलेले आहेत. त्यामुळे आपण आपली जागा कशी निर्माण करायची, तर इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं खूप अपग्रेड राहावं लागतं. आणि इथे मी जसं म्हणलं रिटेक नाहीये, त्याच्यामुळे इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर चॅलेंज आहे. ते तुम्हाला स्वीकारावंच असं, बाप दाखवणार ते श्राद्ध करा असं आहे, प्रॅक्टिस नाहीच आहे. तुमच्याकडे टॅलेंट आहे म्हणून तुम्ही इथं आला. अच्छा, आता तुमच्या टॅलेंटचं मला व्हेरिएशन दाखवा. मी सांगितलं आता शिवकांत हा सिनेमा लिहिला,
ओके हा झाला नातीखेळ झाला. जसं मी नागेश भोसले यांचा सिनेमा लिहिला, एका स्त्रीला दोन नवरे असतात आणि ती एका गावात राहते दोन नवऱ्यांसोबत भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये. हा विषय होता तो सिनेमाचा, तो झाला. मग आता तू वेगळं काहीतरी लिहितेस ना, मग तुला असं लिहायचं की आतापर्यंत जगात, भारतातच नव्हे जगात, हे डायलॉग रिपीट नाही झालेले पाहिजेत, जगात हे सीन रिपीट नाही झालेले पाहिजेत, यातलं कुठली साम्यता जी आहे साम्य ते कुठल्या तुझ्या चित्रपटात नको, हे व्हेरिएशन, हे नाविन्य अन्न, हे चॅलेंज आहे. आता चित्रपटामध्ये निर्माता, दिग्दर्शक, मेन हिरो हे नव्या कलावंतांना म्हणजे क्रश करायचं, शोषण करायचं, मानसिक शोषण करायचा प्रकार करतात, यावर तुमचं काय मत आहे? प्रकार करतात मी नाही म्हणणार नाहीये, हे चालतंच. हे डिपेंड अपॉन डिपेंड असं आहे की एकतर तुम्हाला सुरुवातीला खरंच म्हणजे मलाही फार वाईट अनुभव आहे चित्रपट सृष्टीमधले, म्हणजे खूप चांगल्या लोकांकडनं पण, खूप मोठ्या लोकांना, नावाजलेल्या लोकांकडनं पण आहेतच. तुम्हाला रेस्ट्रिक्शन्स असतात, बाई म्हणून रेस्ट्रिक्शन्स असतात, मुलं असतील तर तुम्हाला म्हणजे तुझ्याकडे काय आहे की मी तुला काम द्यायचं, तुझ्याकडे वशील आहे, तुझ्याकडे पैसे आहेत, नाही आहे, तुला कोणी बापदादा घेऊन आलाय का, नाही आहे, मग मी तुला काम का द्यायचं? संधी मिळाल्यानंतर तुझं टॅलेंट दिसणार आहे ना मला, त्याच्या आधी का द्यायचं मी तुला काम? तर मग तुमचं ते सातत्य की सतत सर मला काम हवे, सर मला काम हवे, मस्का मारा मस्का मारा असं नाहीये, तुम्हाला म्हणावं लागतं. पण एक संधी जेव्हा तुम्हाला मिळते तर सुरुवातीला त्रास देतात, पण जेव्हा आपलं टॅलेंट प्रूफ होतं अप्रिशिएशन पण करतात लोक, अप्रिशिएशन करतात. पण त्याचबरोबर नवोदित कलावंताला समजा आता एक 10 कलावंत लेडीज आहेत आणि त्यामध्ये तुम्ही आहात, तुम्ही खूप चांगला अभिनय करता, मग दिग्दर्शकाला वाटतंय की शिवकांता हे आपल्याच चित्रपटामध्ये आपल्याच नाटकामध्ये कायम राहावी अशा प्रकारासाठी काहीतरी डाव टाकायचे वगैरे प्रकार घडतात का? मुळात चित्रपटाला आधी होतं असं कास्टिंग करताना की कुणीतरी रेफर केलं म्हणून रोल मिळायचे, पण आता निर्मात्यांनी फार जास्त लक्ष घातलेलं आहे, त्यामुळे निर्माते खूप वेळा म्हणतात की आमचीच नटी हवी आहे. मग काही डिरेक्टर असतात जे कॉम्प्रोमाइज करत नाहीत, खूप जेन्युइन असतात. जसे मला अनुभव आहे की उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी खूप जेन्युइन डिरेक्टर आहेत, खूप जेन्युइन, जे कामासोबत कॉम्प्रोमाइज करत नाहीत. सर तुम्ही म्हणताय ती अभिनेत्री घ्या, पण ती ह्या रोलला नाही जात आहे, आपण तिला दुसरं कॅरेक्टर देऊ, पण ती नाही, तिच्यात ही कॅपेबिलिटी नाही आहे असे स्पष्ट नकार देणारे पण डिरेक्टर असतात. पण काही डिरेक्टर असे असतात की मला माझं पेमेंट मिळतोय ना, मन नाही करायचं, ठीक आहे करूया, आणि माझीच नटी घ्या असं एवढा फोर्स नसतो. आणि जर एखाद्या डिरेक्टरने फोर्स केला तर तो डिरेक्टर तेवढा मोठा असतो की त्याच्या शब्दाला किंमत असते. जसं भविष्यात तुमचे काय काय, आता ग्रामीण भागातले आहात, तुम्हाला लातूरला एखादी नाट्य संस्था रजिस्टर्ड करून व्यावसायिक नाट्य स्पर्धा किंवा वेगवेगळ्या कामगार कल्याण नाट्य स्पर्धा, जसं शैलेश गोजमगुंडे आणि आपल्या बाळकृष्ण धायगुडेंनी निर्मिती, की जसं तुम्ही चौधरी सरांचं नाव घेता, तर शिवकांता सुतारनी मला अभिनयाचं शिकवलं, शिवकांता सुतारनी मला व्यासपीठ मिळवून दिलं, शिवकांता सुतारमुळे मला उपजीविकेचं साधन मिळालं. काय फक्त म्हणजे अभिनय करून रात्री जर पोटात अन्न नसेल तर ते काय कामाचं? तर तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे? आपल्याकडे म्हणजे माझा तो पुढे चालून प्लॅन आहे, मी थोडीशी आता थांबली आहे, नाट्य अकॅडमी मला काढायची आहे लातूरला. आणि कला हे फार वेगळं टॅलेंट आहे, म्हणजे तुम्हाला एमबीए करता येतं, तुम्हाला बीएससी करता येते, एमबीबीएस सुद्धा करता येतं तुम्हाला, पण तुम्हाला कला शिकता येत नाही. मुळात कला ही तुमच्यात असायला हवी, कलेचा आविष्कार होतो, त्यासाठी एवढाच अभ्यास आहे की कलेची साधन आहे, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. मी सुरुवातीला जे म्हटलं की सराव इज मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. म्हणजे तुम्ही, मी आज जरी चित्रपटात काम करते, मी खूप नाटकात कामं केलेली आहेत, आणि जे काही काम मिळालं तुम्ही तेवढ्याच प्रामाणिकपणाने ते निभावलेलं आहे. माझ्यासमोर किती जरी लोक आले तर मला, मी जेव्हा स्टेजवर असते मी नाही बघत. मला आवडता हिरो कोण? माझा आवडता मनोज कुमार. अच्छा, जुने झाले हो, जुने आत्ताचे का नाही? आत्ताच्या मध्ये, आत्ताच्या मध्ये जास्त मला म्हणजे आत्ताच्या मध्ये अक्षय कुमार एक आवडतो, तो पण जुनाच झाला म्हणा. अक्षय कुमार का आवडतो? कारण त्या तो इतर नटांपेक्षा वेगळा आहे, एफर्ट आहेत, आणि पहाटे 4 उठतो, तो खूप मेहनत करतो त्याच्या कामासाठी, म्हणून तो थोडासा आयडॉल आहे, तो आवडतो. आणि आता जस्ट जर मला कुणी आवडत असेल तर पंकज त्रिपाठी नावाचे
जनट आहेत, पंकज त्रिपाठी कॅरेक्टर, स्टार कॅरेक्टर आहेत, अनेक चित्रपटात अनेक हिंदी फिल्म मध्ये काम केलेले, तर ते नट सध्याचे आवडतात. आता लातूरमध्ये वेगवेगळे विद्यार्थी किंवा दयानंद कॉमर्सची टीम ही युवक महोत्सवात जनरल चॅम्पियनशिप मिळवते, तर मला असं वाटतं की एखाद्या वेळेस तुम्ही एकदा म्हणजे असं विद्यार्थ्यांना आव्हान करून एखादा वन ऍक्ट प्ले असेल, एखादी एकांकिका असेल, तीन अंकी, आता तुम्हाला तुमचं करिअर काय, पण बऱ्याच वेळा करिअर हे कॅरियर बनण्याची भीती वाटते, तर यासाठी नवीन मुला मुलींनी काय दक्षता घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की आपल्याकडे म्हणजे बिझनेस म्हणजे कला क्षेत्राचा तरी बिझनेस नाही व्हावा मला असं वाटतंय. तुम्हाला वाटतंय, पण जे करतात त्यांचं काय आहे? भुकापेट भजन होय गोपाळ आपण म्हणतो काय, तुम्हाला भागेल, तुम्हाला काय साधं पाहिजे, खाणं राहणं सगळं साधं, घर चालेल, आपली ज्वारीची भाकरी, बेसन, चपाती, पण ही मॉडर्न मुली जी आहेत, सिगरेट ओढणं, बिअर पिणं, ड्रिंक करणं, हायफाय राहणं, ह्याच्याविषयी तुम्ही आमच्या मुलांना, मराठवाड्यातल्या मुलांना काय सांगू इच्छिता मुला मुलींना? सगळ्यात महत्वाचं तर मी सगळ्यांना आधी हे सांगेल की व्यसनापासून दूर राहा. ते तुम्हाला तुमच्या बुद्धीपासून, तुमच्या विचारसरणीपासून, तुमच्या चांगल्या गोष्टीपासून दूर घेऊन जातं. त्यामुळे व्यसन, कुठल्याही प्रकारचं व्यसन करूच नका, हे मी सगळ्यात आधी. दुसरी गोष्ट मी हे सांगेन की फक्त अभ्यास म्हणजे पुस्तकं नाही आहेत, पुस्तकं सोडून इतर अवांतर वाचन, कुठल्याही विषयाचं वाचन करा. जग फार मोठं आहे, मला फक्त भारताचाच इतिहास नाही माहीत पाहिजे, मला चायनाची राणी कोण होती माहीत पाहिजे, मला अमेरिका कसं सेपरेट झालंय, रशियन क्रांती कधी झाली, तर मला असं वाटतं की वाचन प्रत्येकाने, जसं आता मोबाईल खिशात ठेवून फिरतो तसं एक पुस्तक प्रत्येकाच्या खिशात असावं, आणि थोडंसं दिवसातनं दोन पानं तरी वाचावीत. मला असं वाटतं की कुणाला सांगायची गरज नाही पडली. एमपीएससी यूपीएससी साठी तुम्ही एवढे टॅलेंट आहात, चांगला अभ्यास करता आणि कमिटमेंट आहे, मला असं वाटतं की कला क्षेत्रामध्ये तुम्ही निश्चित वैयक्तिक पण एमएसडब्ल्यूच्या माध्यमातून आणि ड्रामाच्या माध्यमातून तुम्ही यूपीएससी एमपीएससी असं काही करावं असं तुम्हाला का वाटलं नाही कधीच? नाही, मला वाटलं नाही, वाटलं असं नाही वाटलं, वाटलं मला. पण काय होतं सर की ही कला जी क्षेत्र म्हणजे ही गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला जास्त वेळ त्याच्यापासून दूर ठेवू देत नाही. म्हणजे जेव्हा मी एमपीएससीचे क्लासेस पण लावले होते, सकाळी 6 जायचं, दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त अभ्यास अभ्यास करायचा, पण ते करत असताना पण एखादा नट दिसला, चित्रपट दिसला की आतून त्रास व्हायला लागायचा, आणि असं वाटायचं की नाही मी वेगळ्या मार्गाला चालले, मी चुकतीये. त्यामुळे मला जो आतून आवाज येत होता तर मला असं वाटलं की नाही, मी जे करायचं त्याच्यावरतीच फोकस करायला हवं, आणि हे अवघड क्षेत्र आहे, अनस्टेबल फील्ड आहे, म्हणून आपल्याला तिथं जी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे, तर मग निवडायचंय तर मग झोकून देऊन करायचं, मग काहीच करायचं नाही, मग फक्त हेच करायचं. अच्छा, म्हणून मी फुल टाइम करते. अच्छा, तर काही चित्रपट स्क्रिप्ट लिहायची, मग तुम्ही आता लाईट इफेक्ट, टेक, रिटेक, निर्माता, दिग्दर्शक, इन्व्हेस्टमेंट, ह्याच्याबद्दल काही प्लॅनिंग केलंय का तुम्ही का नाही आणखीन? मी जसं म्हटलं की मला स्वतःचे चित्रपट काढायचे आहेत, ऍज अ निर्माता म्हणून काढायचे आहेत, ऍज अ डिरेक्टर म्हणून डिरेक्ट करायचे आहेत मला, आणि नाटकाची निर्मिती करायची आहे. तर त्या संदर्भातला म्हणजे आता मी गेली 10 झाली इंडस्ट्रीमध्ये काम करते, त्यातले 2-3 कोविडमध्ये गेले, ज्यात अजिबातच काम नव्हतं, इंडस्ट्री बंद. त्या काळात कसं केलं कोविडच्या काळात? सर, शेतकऱ्याची मुलगी आहे, गावाकडे आले, काहीच कमी पडलं नाही, त्यामुळे मुलं अल्पसंतुष्टी आहात असं तुम्हाला वाटत नाही? मला नाही वाटत, मला असं वाटतं की आता 10 कलावंताकडे स्वतःच्या मालकीचा फ्लॅट आणि 4-व्हीलर असावी असं तुम्हाला वाटतंय का नाही? सर, सौभाग्य म्हणेल मी की मला जे नट मिळाली तर त्यात सयाजी शिंदे आहेत, मकरंद आनंदपुरे आहेत, भारत गणेशपुरे आहेत, मोहन जोशी आहेत, विक्रम गोखले आहेत, नागराज मंजुळे आहेत. या लोकांचा जेव्हा मी प्रवास डोळ्यांनी पाहिला आणि त्या लोकांनी माझी त्यांच्याशी खूप चांगली मैत्री आहे, त्यामुळे सयाजी शिंदेनी सांगितलं की मला 15 लागली एक रोल मिळायला, शूल मधला रोल मिळाला त्यांना. ते 10 ते 15 मुंबईमध्ये एका बँकेमध्ये वॉचमन म्हणून काम करत होते सयाजी शिंदे, ज्या साऊथचा एवढा मोठा सुपरस्टार आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मला तुझ्याशी का अटॅचमेंट का वाटते, तू माझ्यासारखीच आहे, मातीतनं आलेली आहे, आणि इतकी सिम्प्लिसिटी आहे ना तुझ्यामध्ये. आणि मकरंद आनंदपुरेंनी मला सांगितलं की अनवटला आम्ही भेटलो, मग माझं काम बघून त्यांनी मला बोलावलं,
कुठली ग म्हंटले तू, म्हणतोय सर. तर मला म्हंटले मग काय म्हणजे मराठवाड्यात माझ्यानंतर तूच आहे. म्हटलं नाही सर करतात पण औरंगाबाद बीडकरचे काहीतरी. हा हा, बीड जिल्ह्यातले आहे ते. तर मग ते मला म्हणाले की तू डिरेक्शन करतेस, तू आम्हाला सांगते सर हा शॉट आहे तुमचा, किंवा तू रायटर आहेस, किंवा तू चांगल्या भूमिका करतेस. आम्ही सुरुवातीला स्पॉट बॉय होतो, आम्ही ऑफिस साफ करायचो, आम्ही लोकांना चहा द्यायचो. भारत गणेशपुरे आणि मकरंद अनसपुरे सोबत स्ट्रगल केलेला आहे. मकरंद अनसपुरे आधी समजली, भारत गणेशपुरे चलावे उद्यामुळे कळाले. त्यामुळे 10 वर्षांमध्ये माझ्याकडे फ्लॅट गाडी असावा मला अजिबात असं वाटत नाही. मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात मिळवायचंय, तर मग ते मला वाटते आपल्या कर्तबगारीनंच होतं. मी जर जॉब म्हणून जॉईन केला कुठं तर मला आता माझी गाडी वगैरे येईल, पण मला त्याचा अट्रॅक्शन नाही आहे. कारण मी समजते एक क्षेत्र काय, जर नैराश्य कधी येत नाही का? नैराश्य येतं सर, नैराश्य जेव्हा काम नसतं आणि मोस्ट ऑफ काम नसतं. मी मोकळं बोलतो बरं का, की आता वय तुमचं किती? आता मी 34 आहे. हा, तर तुम्ही म्हणता खाजगी मध्ये की मला लग्नाचं तेवढं नाही, पण आफ्टर पर्टिक्युलर एज आपण घरी गेल्यानंतर आपले ते असावेत, लेकर असावेत, आपला संसार असावा, आणि त्यावेळा जगातल्या लोकांच्या नजरा ह्या आपल्याकडं थोडं म्हणजे वाईट नजरा राहत नाहीत, याबद्दल तुमचं काय मत आहे? सर माझं याबद्दल थोडंसं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की मुळात मी जसा तुम्ही पुरुष आहात तशी मी बाई आहे, तर मी निसर्गदत्त बाई आहे. सगळ्यात आधी मी माणूस आहे. मला कॅटेगराईज केलं गेलं की तू बाई आहेस म्हणून तू असं वागायचं, तू लग्न करायला पाहिजे, तुला मूल झालं म्हणजे तुझं सार्थकता आहे. तर मला असं वाटतं नाही, आयुष्यात येऊन काहीतरी करायला हवं. आणि जेव्हा लग्न होतं, मुलं बाळ होतं, तर तुम्ही ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टीमध्ये बांधले जातात. आणि पुरुष थोडा मोकळा राहतो, कारण पुरुषाला मातृत्व नाही आहे. मी असं म्हणेन त्याला गर्भाशय नाही आहे, स्पष्ट असं म्हणेन मी. बाई अडकली जाते कारण तिच्या पोटात बाळ असतं, आणि तिला नैसर्गिक दत्तच म्हणजे निसर्गातच तिला मातृत्व आहे, तर ती आपोआप अटॅच होत जाते. मग ती स्वतःला बाजूला ठेवत जाते, माझा नवरा, माझी मुलं, माझं घर, ती बाजूला पडते. मला असं वाटतं की मी जर स्वतःला आज मला असं वाटतं की नाही मी अमेरिकेत जाऊन बघायचंय मला तिथल्या फिल्म्स कशा होत्या, मला हॉलिवूडला जायचंय, ही माझी इच्छा आहे आतली, तर मग मी ह्या सगळ्या जर अडकले तर ते नाही होणार आहे. आणि मला अजून माझं मन मला म्हणतं की जे खरंच अनाथ आहेत, जे एक पालक आहे ज्यांच्यासोबत खरंच ऍक्सिडेंट घडलाय, तर अशा लोकांची आपण माता व्हावी, त्यांच्यासाठी आपण भविष्यामध्ये काहीतरी करावं. माझं काय झंडा काढणार आहे पोरगा करू, असं माझं मन मला करतं. आणि जेवढीही मोठी माणसं आहेत, मला वाटतं लता मंगेशकर आहेत ज्यांनी लग्न नाही केले, एपीजे अब्दुल कलाम आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, तर मला माझी विचारसरणी थोडीशी त्याचा पश्चाताप अजिबात नाहीये. उलट मला मी स्वतंत्र आहे याचा मला आईची इच्छा असती ना, पण तुमची नसेल. नाही नाही, आईची असते, कारण आई त्या समाजात वाढते जिथं जाणीव करून दिली जाते. आता मी ज्या सोसायटीत राहते तिथं मला म्हणतात की तू मस्त आहेस यार, तू कर, तुला काय करायचंय ते. तर हा दृष्टिकोन आहे. आणि मला असं वाटतं की हे एवढं लाईफ जगण्यापेक्षा जग फार मोठं आहे जेव्हा आपल्याला कळतं. लोकांचा गोड गैरसमज आहे की कपूरचे लेकर कपूर देशमुख चुकून समजाला तुरचा आला, की असे एक वंश परंपरागत फिल्मी दुनिया, अमिताभ बच्चन, त्याच्या नंतर ऋषी अभिषेक बच्चन, पुन्हा धर्मेंद्र त्याचा मुलगा, हेमा मालिनी, आणि ह्यांच्या सगळ्याच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर अपवादात्मक हिरो हिरोईन जर सोडले, अपवादात्मक तेही मध्ये मध्ये त्यांच्याबद्दलही उलट सुलट ऐकायला मिळतं, मग ह्याच्यामध्ये सावधान असं कधी वाटत नाही का? नाही वाटत मला. मला असं वाटतं जेव्हा एखादा माणूस जन्म घेतो तर सगळ्यांकडेच ती कॅपॅसिटी असते. आपण कशावरती फोकस करतो तसे आपण बनतो. कोणी काय पोटातनं बनवून येत नसतं, रंगरूपाला नंतर जन्म झाल्यावरच येतं. त्यामुळे आपण कुठे जन्म घ्यायचा, कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे माणसाच्या हातात कधीच नसतं. त्यामुळे बाकीच्या परिस्थितीला दोष न देता कोणाकडे काय आहे याच्यापेक्षा मी माझ्याकडे काय आहे मी हा विचार मी फार सकारात्मक जरा वाचन करत असल्यामुळे माझ्या परिस्थितीकडे पाहण्याचा किंवा प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. मला खंत नाही वाटत. माझी एकच बहीण होती एक्सपायर, शिवकन्या नाव होतं, आणि योगायोगानं तुमचं शिवकांता नाव आहे. खऱ्या अर्थानं शिवाचा आशीर्वाद, तुम्ही थोडं आध्यात्मिक धार्मिक आहात, शिवाचा आशीर्वाद राहावा, श्रद्धा राहावी, भक्ती राहावी, श्रद्धा आणि भक्ती अभिनयावर, कलेवर, आपल्या भूमिकेवर राहावी. आणि लातूरचंच नाही तर तुमचं गाव कोणतं म्हणला? बोरगाव नकुलेश्वर. कुठलं मंदिर आहे तिथं? नकुलेश्वराचं, नकुलेश्वराचं महादेवाचं मंदिर, म्हणजे त्याचा नाव लौकिक. आणि मोठ्या मोठ्या कलावंतांना, दिग्दर्शकांना तुम्ही नकुलेश्वर बोरगावला आणून हे माझं गाव दाखवावं
एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. आपल्या कार्यबाहुल्यामुळे आपण आमचे कुलकर्णी प्रकाश कुलकर्णी मला सारखं तुमचे ते वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे कटिंग वगैरे आणि खूप फेमस आहेत आपल्याकडं त्यांची म्हणजे मुलाखत जर घेतली हवा येऊ द्या हे ते आवर्तं वगैरे सांगत होते. परमपिता परमात्मा आपल्याला खूप शक्ती बुद्धी निरोगी आयुष्य देऊ आणि आपण खूप 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 नावलौकिक वाढवावा आणि आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच सर.